पाटील आपलं स्वागत करतो. आजचा टॉपिक आहे यूज इफ. अनलेस इज इक्वल टू इफ नॉट. अनलेस काढून इफ नॉटचा आपल्याला उपयोग करायचा आहे. एक उदाहरण बघूयात. अनलेस ही इज रेडी ही विल नॉट गो. दिलेल्या वाक्यामधून अनलेस काढून आपल्याला इफ वापरायचा आहे आणि त्याच वाक्यातल्या सहाय्यक क्रियापदानंतर नॉटचा उपयोग करायचा आहे. म्हणून उत्तर इफ ही इज नॉट रेडी ही विल नॉट गो असं आपल्याला याचं उत्तर सांगता येईल. दुसरं उदाहरण पाहूया. अनलेस ही प्लेज इंडिया विल नॉट विन. अनलेस ही प्लेज अनलेसच्या जागेवर इफ इफ ही डज नॉट. वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसल्याकारणाने डू डज डीडचा उपयोग करून आपण त्या ठिकाणी निगेटिव्ह करणार आहोत. म्हणून डज नॉट वापरला. डज नॉट का वापरला तर या ठिकाणी मूळ क्रियापद मुख्य क्रियापद याला यस असल्याकारणाने आपण डजचा उपयोग केला आणि पुढे उर्वरित वाक्य जसंच्या तसं लिहिलं इंडिया विल नॉट विन. पुढचा प्रकार पाहूयात. आज्ञार्थी वाक्यात इफचा वापर करणे. उदाहरणार्थ स्टडी हार्ड यू विल पास हे आज्ञार्थी वाक्य आहे. याच्यामध्ये आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता नसतो. त्या ठिकाणी यू हा कर्ता गृहित धरलेला असतो. म्हणून इफ यू स्टडी हार्ड यू विल पास. दुसरं उदाहरण पाहूयात. डोंट गो देअर यू विल फॉल. या ठिकाणी डोंट हे याच्याने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. डोंटचा लोप करून इफने सुरुवात करून त्यानंतर अध्यारूत करता जो आपण गृहित धरलेला असतो यू त्यानंतर गो देअर आणि उरलेलं वाक्य जसंच्या तसं लिहून इफ यू गो देअर यू विल फॉल. त्यानंतर तिसरा प्रकार विदाऊटच्या वाक्यात इफचा उपयोग करताना इफ देअर इज नो किंवा इफ देअर आर नो असे शब्द आपल्याला घ्यावे लागतात व उरलेलं वाक्य लिहावं लागतं. परंतु वाक्य जर भूतकाळी असेल तर त्या ठिकाणी इफ देअर वॉज किंवा इफ देअर वेअर नो असं आपण घेऊ शकतो. याचं एक उदाहरण बघूयात. विदाऊट वॉटर ऑल लिव्हिंग थिंग्स विल डाय. या ठिकाणी विदाऊटचा लोप करून इफ देअर इज नो वॉटर ऑल लिव्हिंग थिंग्स विल डाय अशा पद्धतीने आपण विदाऊटच्या ऐवजी इफ देअर इज नोचा उपयोग करू शकतो. आणखी काही उदाहरणं आपण याची पाहूयात. पहिलं उदाहरण अनलेस दे आर फ्री दे विल नॉट कम. अनलेसच्या ऐवजी आपण या ठिकाणी इफने उत्तराला सुरुवात करणार आहोत. इफ दे आर नॉट फ्री दे विल नॉट कम. या ठिकाणी टू बीच्या रूपानंतर आर नंतर आपण नॉट वापरला आहे. सूत्रानुसार अनलेस इज इक्वल टू इफ प्लस नॉट. दुसरं उदाहरण पाहूयात. वी विल बी पुअर अनलेस वी वर्क. या ठिकाणी अनलेस हा मध्यभागी आलेला आहे. याचं उत्तर लिहिताना वी विल बी पुअर अनलेसच्या ऐवजी इफ पुढचा करता वी त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद नसल्याकारणाने डू डज डीड याच्यापैकी आपण वर्क हे वर्तमानकाळी एकवचनी क्रियापद असल्याकारणाने आपण डू नॉट घेणार आहोत. म्हणून इफ वी डू नॉट वर्क. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.